पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेण्यामध्ये 3 मिनिटं जातील, माफ करा मला। सर्व व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व आमचे नेते मंडळी, सर्व सहकारी महिला भगिनी, पत्रकार मित्र, समोर बसलेल्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनो, महाविकास आघाडीच्या बहादर कार्यकर्त्यांनो, आणि आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या माझ्या पोलीस भावांनो, साहेब आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये या माडा मतदारसंघामध्ये सभा घेण्याचा पहिल्या सभेचा मान आपण या माडा तालुक्याला दिला, आणि या मुर्णीमध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ या माडा मतदारसंघामधून केला। निश्चितपणाने आम्हाला खात्री आहे की माडा तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघातील या लोकावरती गाढ विश्वास असल्यामुळेच आपण या ठिकाणी पहिल्यांदा सभेचा मान दिला साहेब, त्याबद्दल मी माडा तालुक्यातील लोकांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। भैया साहेब तुम्ही नशिबान आहात, तुम्ही भाग्यवान आहात। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदरणीय विजयदादा, तुमचे पिताश्री महत्वश्री यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे। तुम्हाला भाग्यवान मी लोकसभेचं महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं म्हणून म्हणत नाही, तुम्हाला भाग्यवान मी उद्या तुम्ही खासदार होणार आहात म्हणून म्हणत नाही। भैया साहेब तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही भाग्यवान आहात। साहेब बोलण्यासारखं खूप आहे, फक्त मला 3 मिनिटं दिलेत, मला अजून 1 मिनिटानं चिठ्ठी येऊ शकते। या महाराष्ट्रामध्ये धुळे असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाडा या भागामध्ये कांदा उत्पादक प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादन करतो, संपूर्ण देशाला कांद्याचा पुरवठा करून जगातील अनेक देशांना कांदा निर्यात करायचं आपण काम करतो। सोलापुरी राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे। एका रात्रीमध्ये कांद्याची निर्यात बंदी लावून माझ्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चक्का चूर ज्या भारतीय जनता पार्टीने केला, माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या चुलीत पाणी होतं ज्या भारतीय जनता पार्टीने काम केलं, त्या भारतीय जनता पार्टीला उखडून टाकण्यासाठी समोरची जनता या ठिकाणी आलेली आहे साहेब। या ठिकाणी साहेब आम्ही तालुक्यामध्ये फिरतो, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भैया साहेब असतील, शिवबाबा असतील, हे सगळे आम्ही फिरत असताना प्रत्येक गावागावामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, मोहिते पाटील गटाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार जयंत गटाचे असतील, सगळे एक दिलाने कामाला लागलेले आहेत। आणि समोरच्या बाजूला या आपल्या तालुक्यातले भैया हे प्रचार करतायत। पुढे चिडबाईची गाडी मोटरसायकल, मागे भैयाची गाडी, त्याच्या मागे खासदारची गाडी, आणि गावामध्ये गेल्यानंतर खरं असेल तर खरं म्हणून सांगा, नसेल तर नको नाही म्हणून सांगा। प्रत्येक गावामध्ये जाते, लोक यायला तयार नाही, मंदिरापुढे कॅप्टन त्यांची सभा लागते, चिडबाई जाऊन पुढे लोकांना निरोप देते, फोन करते, विनंत्या करते, लोक यायला तयार नाहीत। चिडबाईची जात लय हुशार झालं, 2 मिनिटं चिडबाईची जात हुशार, ती लोकांना सांगते अरे पुढे येऊन सतरंजी तर बसा, मतदान तुतारीला करा, पण निदान फोटो काढत तरी बसा। भैया साहेब ही परिस्थिती कशामुळं आली? दोन कारणामुळं आली, दोन कारणामुळं। एक तर तुम्ही या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नावावर
बोनस कर्ज काढून त्यांची सिविल खराब केलेले, त्यांचे सगळे प्रपंच उद्ध्वस्त केले. बराबरानं भैया साहेब तुम्ही या लोकांचे पैसे भरा, नाही तर सत्तेची कवच कुंडला गेल्यानंतर हा शेतकऱ्यांचा तरुण तरुणा बांड पोरा वर्ग तुमच्या कॉलरला धरून तुम्हाला रस्त्यावर आडवलं अशा राहणार नाही. आणि दुसरं कारण, तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं नाही, 30 वर्षामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला दिल्या, कारखाने दिले, बँकेचा चेअरमन केला, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला, आमदारकीची तिकीट दिली, हे सगळं करून सुद्धा तुम्ही पवार साहेबांना गद्दार धरात. साहेब हे गद्दार आहेत, गद्दार. यांच्यामुळं साहेब तुम्हाला गद्दारीचा शिक्का यांच्या कपाळावर लागल्यामुळं लोक यांच्या बाजूला नाहीत. प्रचंड प्रमाणात तुतारीचं त्या ठिकाणी मतदान आपल्याला होत आहे. एकच मुद्दा राहिला तेवढा सांगतो, लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे, बोललं पाहिजे ती सुद्धा ऐकण्याची सुद्धा सांगा. उद्या 4 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यानंतर ते दिल्लीला गेल्यानंतर 8-15 दिवसांनी हे आपल्यातले 2 गडी गुपचूप पुणे आकलूरला शिवरत्न बंगल्याच्या हिरवळ्यावर नाही तर बारामतीच्या गोविंद बागेच्या पुढील आंब्याच्या झाडाखाली सतरंजी टाकून जाऊन बसतील, गळा करतील. त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा साहेब तो त्या वेळेला घ्या, निश्चितपणे या लोकांच्या मनातला निर्णय घ्या. एवढीच विनंती करतो भैया साहेबांच्या समोरचा तुतारीचा माणूस जो त्याचं बदन दावा आणि प्रचंड मतानं विजय करा, एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैया साहेबांच्या पूर्वी धनंजय टिकोळे साहेब बोलतील, त्यानंतर भैया साहेब.